बोरगीच्या थेट सरपंच विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर, सांगली जिल्ह्यातील पहिलीच घटना, थेट सरपंच पद रद्द करण्यात आले. जत तालुक्यातील बोरगी बुद्रुक येथे थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर ग्रामसभेने अविश्वास ठराव संमत करून सरपंच पदच रद्द केले आहे. मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच महिलेला विशेष ग्रामसभा घेऊन अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. सौ गुरुनिंगबा श्रीशैल बिरादार असे सरपंच पद रद्द झालेल्या महिलेचे नाव आहे. सांगली जिल्ह्यातील थेट सरपंच पद रद्द होण्याची पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बोरगी बुद्रुक गावात विकास आघाडीच्या माध्यमातून थेट सरपंच व 6 सदस्य निवडून आले होते. उपसरपंच राघवेंद्र होनमोरे आणि सदस्य दावल पुळुसकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली होती. मात्र थेट जनतेतून सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सरपंच म्हणून सौ गुरुनिंगबा बिरादार यांची निवड झाली होती. गेली 3 वर्षात उर्वरित ग्रामपंचायत सदस्यांना आणि उपसरपंचांना घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार करत नसल्याची तक्रार सरपंचांच्या विरोधात सदस्यांकडून केली जात आहे. त्यामुळे या सरपंच महिलेवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय इतर उपसरपंचांसह 6 सदस्यांनी घेतला. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचे पद रद्द कसे करावे याबाबत माहिती घेऊन जतच्या तहसीलदारांकडे 2 महिन्यापूर्वी सरपंच सौ बिरादार यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला. नुकतेच जतचे तहसीलदार सचिन पाटील आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगी बुद्रुकच्या सरपंचावर अविश्वास ठरावाची प्रक्रिया पूर्ण केली. यासाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवण्यात आली होती. उपस्थित 518 ग्रामपंचायत मतदारांना मतदान करण्यास सांगितले असता अविश्वासाच्या बाजूने 303 मतं पडली तर विरोधात 184 मतं मिळाली. 31 मते बाद करण्यात आली. त्यामुळे थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या सौ बिरादार यांचे सरपंचपद रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. अविश्वास ठराव आणण्यासाठी उपसरपंच राघवेंद्र होनमोरे आणि सदस्य दावल पुळुसकर यांच्यासह अनेक गाव पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला होता तर काहींनी छुपा पाठिंबा दिला. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचे पद रद्द करण्याची घटना सांगली जिल्ह्यातील पहिली घटना असल्याचे बोलले जात आहे. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच ही पद्धत अनेक ग्रामपंचायतींना गैरसोयीची ठरते आहे. बाजूचे सदस्य कमी संख्येने आले असतानाही सरपंचपद मिळत आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीचा गाडा हाकताना सरपंच आणि सदस्यांमध्ये वाद होत आहे. त्यांच्याकडे आम्ही दिनांक 13/10/2020 रोजी अविश्वास दाखल सर्व सदस्य म्हणून त्या ठिकाणी मांडलेलो होतो. तर तहसीलदार साहेबांनी 19/10/2020 रोजी 11 वाजता विशेष सभा म्हणून त्यांनी नोटीस पाठवली. त्या पद्धतीनं ग्रामपंचायतीचे आम्ही सर्व सदस्य आम्ही तहसीलदार साहेबासमोर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये अविश्वास मंजूर ठराव मांडलो आणि अविश्वास मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर तहसीलदार साहेबांनी माननीय जिल्हा अधिकारी सो सांगली यांच्याकडे अविश्वास मंजूर झालेले प्रस्ताव सादर केले आणि 13/19/10/2020 रोजी विशेष सभा संपल्यानंतर महाराष्ट्र शासन यांनी 28/10/2020 रोजी थेट जनतेतून आलेला सरपंच अविश्वास मांडताना थेट विशेष ग्रामसभामध्ये मांडायला पाहिजे असे एक नवीन जीआर आले. त्या जीआरनुसार माननीय जिल्हा अधिकारी सो यांनी तहसीलदार साहेबांना त्यांनी विशेष ग्रामसभासाठी त्यांनी नोटीस काढले. त्या पद्धतीने तहसीलदार साहेब यांनी परत सर्व बोरगी बुद्रुक ग्रामपंचायतीला अविश्वासासाठी विशेष ग्रामसभासाठी परत नोटीस दिले. त्या पद्धतीने सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत मी उपसरपंच राघवेंद्र होनमोरे, माजी सरपंच राजकुमार बिरादार, आपला ग्रामपंचायत दावल पुळुसकर, सुनील नाईक व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थाने सर्व एकत्र मिळून आम्ही विशेष ग्रामसभासाठी चर्चा केलो. तर लोकनियुक्त हा सरपंच सौ गुरुनिंगबा श्रीशैल बिरादार यांनी कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याच्या विश्वासात न घेता काम करणे, विकास कामासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मांडलेला विषय समजावर दुर्लक्ष करणे आणि ते सरपंचाला मराठी भाषा येत नाही आणि कोणत्याही सदस्यांना चर्चा न करणे, मनमनी कारभार करणे अशा पद्धतीचे गावचा विकासापासून वंचित ठेवत चाललेला हा विषय सर्व ग्रामस्थांची नजरात आले आणि
हे विषय चर्चा करून आम्ही या सरपंच विरोध अविश्वासासाठी सर्व ग्रामस्थांना सर्व सर्वांना सोबत घेऊन पुढाकार घेऊन आणि काल 31/12/2020 रोजी जे गुप्त मतदानद्वार जे महाराष्ट्र शासनाने जे जी आर काढले त्या पद्धतीला जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा या ठिकाणी ते त्यांनी जे आयोजन केलं त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी हजर राहून गुप्त मतदानला हजर राहून मतदान केले आणि सर अविश्वास ठरावा बाजूनं अविश्वास ठरावा बाजूनं म्हणजे एकूण मतदान अविश्वास ठराव बाजून 303 मतदान पडले आणि सरपंच बाजून 184 मतदान पडले 31 मतदान बाद झाले म्हणजे 15 मतदान मतदार म्हणजे ग्रामस्थांनी मतदान केले असं एकूण 533 ग्रामस्थांनी 533 ते जे मतदार होते ग्रामस्थांनी हजर राहून त्यात 15 लोक मतदान केले नाही म्हणजे 518 मतदार त्यांनी मतदान केले अविश्वास सरपंच विरोधात 303 करून 120 मतांना सरपंचाला विरोध झाले अशा पद्धतीनं 31/12/2020 रोजी सरपंच विरोध अविश्वास ठराव मंजूर झाला.